शेतकऱ्यांच्या उत्साहाला हमीभाव मिळावा यासाठी हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीनं पुण्यात साखर संकुलासमोर आंदोलन करण्यात आलं. जर हमीभाव मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या उसाला 2016-17 या गळीत हंगामाकरता 4000 रुपये प्रतिटन भाव देण्यात यावा यासाठी हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीनं पुणे साखर संकुल इथं पक्षाच्या स्टाईलनं आंदोलन करण्यात आलं. सरकारनं शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करतंय, गतवर्षी उसाची थकीत FRP रक्कम त्वरित शेतकऱ्यांना देण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनाद्वारे मांडण्यात आल्या. आतापर्यंत जे सहकारी साखर कारखाने बंद झालेले आहेत त्यांच्या विक्रीच्या व्यवहाराची चौकशी करावी, या व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी याचं निवेदन सहकार आयुक्तांना देण्यात आलं होतं. या निवेदनाची साधी दखल न घेतली गेल्यामुळं हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीनं पुणे साखर संकुल इथं आंदोलन झालं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली होती. जर का पुढे आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाचे राज्य प्रवक्ते तुकाराम शेंडगे यांनी दिला. हिंदुस्थान प्रजा पक्षाचं साखर संकुलनावर ज्या पद्धतीनं आंदोलन झालं, शेतकऱ्यांच्या उसाला 4000 रुपये दर मिळावा म्हणून ही हिंदुस्थान प्रजा पक्षाची प्रमुख मागणी आहे आणि शेतकऱ्यांचा जर विचार केला तर ती मागणी योग्य आहे. कारण विषय असा आहे की राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद या सर्व सदस्यांनी जर आपलं मानधन दुप्पट करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केलेला आहे तर शेतकऱ्यांच्या 16-17 हंगामासाठी की शेतकऱ्याच्या उसाला 4000 रुपये भाव देणं ही काय खूप मोठी गोष्ट नाही. तर हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातला शेतकरी ऊस उत्पादक जे शेतकरी वर्ग आहे तो हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या बरोबर आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये कारखान्यांसाठी किंवा कारखान्यांच्या विरोधात आणि जर सरकार जर उसाला FRP 4000 रुपये देत नसेल तर हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन, तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येतील. आणि परवा जे साखर संकुलनावर जे आंदोलन ज्या प्रकारे झालं तर ते पूर्णपणे ज्या व्यक्तीच्या हातामध्ये गृहमंत्री पद आहे त्या व्यक्तीने दडपशाहीच्या ह्याच्यामध्ये हिंदुस्थान प्रजा पक्षाचं आंदोलन पूर्णपणे दडपलेलं आहे. आणि ज्या लोकांना आता असं वाटतंय की हिंदुस्थान प्रजा पक्षाला किंवा हिंदुस्थान प्रजा पक्षातील काही कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांचा आत्ता पुळका येतो तर त्यांच्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावं, शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्यांसाठी, त्यांच्या खऱ्या मागण्यांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी काम करावे. आम्ही पण त्यांच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत तर त्यांनी कृपया असं शेतकऱ्यांचा पुळका उठला वगैरे अशा काही गोष्टी त्यांनी करू नये एवढंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितो. खरं तर आम्ही या आंदोलनासाठी जे आपले आयुक्त आहेत साखर आयुक्त बिपिन शर्मा यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो तर त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना बोलवून कंट्रोलला वगैरे फोन करून की अशा अशा काही व्यक्ती साखर संकुलनामध्ये घुसलेत आणि साखर संकुलनाचा ताबा घेतलेला आहे असं करून त्यांनी आम्हाला तिथून आमच्यावरती लाठीचार्ज वगैरे करून आम्हाला धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण हिंदुस्थान प्रजा पक्षाची जी मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही किती जरी लाट्या काट्या त्यांच्या खाल्ल्या तरी आम्ही आजही खायला तयार आहोत, उद्याही आम्ही त्यांच्यासाठी लाट्या काट्या शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी खायला तयार आहोत. जर शेतकऱ्यांच्या मागण्या जर हे पूर्ण करत नसतील तर ह्यांचे जे मानधनवाढीसाठी ह्यांनी जे प्रस्ताव ठेवलेला आहे ते प्रस्ताव सुद्धा त्यांनी मंजूर करू नयेत. जर तुम्ही शेतकऱ्यांना एका सालासाठी तुम्ही आयुष्यभराची किंवा आयुष्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी भविष्यात तुम्ही विधानसभेवरून जरी रिक्त झाली तुमची जागा तरी तुम्हाला भविष्यात त्याची पेन्शन भेटणार आहे. पण शेतकऱ्याचं काय? शेतकरी आज कर्जबाजारी झाला, वेगवेगळ्या कारणानं तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या जी झालेल्या आहेत त्यावरती वेगवेगळे उत्तरे देता किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणं पुढे करता हे पूर्णपणे चुकीचं आहे. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नवनाथ पाटील, केतन चितोळे, शहराध्यक्ष तुषार शेवाळकर, केशवराव केंद्रे सहभागी झाले होते. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.